नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स 2 मध्ये क्वेश्चन नंबर 11 आज आपल्याला पाहायचं आहे. क्वेश्चन नंबर 11 काय आहे ते आपण पाहून घेऊया. क्वेश्चन नंबर 11 मध्ये इन क्वाड्रिलेटरल ए बी सी डी, इन क्वाड्रिलेटरल ए बी सी डी सेगमेंट ए डी पॅरलल सेगमेंट बी, बघा सेगमेंट ए डी पॅरलल सेगमेंट बी सी, म्हणजे ए डी बी सी या रेषा एकमेकांना छेदणार नाही, तुम्ही कशाही पुढे वाढवा. त्यानंतर डायगोनल एसी म्हणजे कर्ण एसी, डायगोनल एसी अँड डायगोनल बीडी इंटरसेक्ट इच अदर इन पॉइंट पी, बघा हा कर्ण आणि हा कर्ण कुठे छेदतो एकमेकांना, पी या बिंदू मध्ये छेदतो. देन शो दॅट, बघा एपी अपॉन पीडी अँड पीसी अपॉन बीपी, आपल्याला सिद्ध करायचं आहे अतिशय सोप्या पद्धतीने. कंडिशन काय दिले त्याचा विचार करायचा आहे. कंडिशन मध्ये आपल्याला काय म्हणले बघा, इन क्वाड्रिलेटरल एबीसीडी, बघा इन क्वाड्रिलेटरल एबीसीडी सेगमेंट एडी पॅरलल सेगमेंट बीसी, बघा एडीबीसी ला पॅरलल आहे. मी यापूर्वी दाखवलेलं आहे तुम्हाला दोन मिनिट ट्रायंगल तयार केले, बघा जे ठळक रेषा दाखवले हा वरचा एक ट्रायंगल आणि खालचा एक ट्रायंगल, या ट्रायंगलचं नाव आपण कसं घेणार आहे, ट्रायंगल ए पी डी, बघा इकडून आता याच्या एच्या मागे कोण आहे सी, ट्रायंगल सी बी बी, ट्रायंगल सी बी बी, ट्रायंगल ए पी डी, ट्रायंगल सी बी बी. आता यामध्ये पहिला ह्या कंडिशनचा उपयोग काय करायचा आपण बघून घ्या. सेगमेंट ए डी पॅरलल सेगमेंट बी सी दिलेला आहे, आता यामध्ये सेगमेंट ए डी पॅरलल बी सी जर दिलं असेल तर लक्षात ठेवा यामध्ये त्याचे जे अल्टरनेट अँगल्स आहेत, झेड जो आहे बघा असा एक झेड आणि असा एक झेड, म्हणजे हा एक झेड समान होऊ शकतो आणि हा एक झेड समान होऊ शकतो. पण ते एक झेड घेतला आणि हा बघा असा, म्हणजे इथं पण बघा साईन आणि इथं पण साईन, बघा सेम दाखवलेला आहे मी. यामध्ये काय आपल्याला करायचं आहे बघा, डी ए पी बघा अँगल मध्ये विचारतो ते पण डी ए पी अँड बी सी बी हे सेम आहे किंवा बी सी डी घेतलं तरी पण चालू शकते. त्यामध्ये बघा देखोर अँगल डी ए पी, अँगल डी ए पी कॉन्ग्रट अँगल बी सी पी, बघा दोन अँगल यापूर्वी पण आम्ही सांगितलेलं आहे, दोन रेषा पॅरलल असेल आणि त्यांची ट्रान्सवर्सल असते, छेदिक असते आणि हे पण छेदिक आहे, म्हणजे ह्या छेदिकेमुळे हे दोन अँगल इक्वल झालेले आहेत, हा कोपरा आणि हा कोपरा, अँगल डी ए पी कोपरा हा, अँगल बी सी पी कोपरा हा झेड मध्ये येतो. इथे काय म्हणायचं आपल्याला, अल्टरनेट अँगल्स, काय म्हणायचं आहे अल्टरनेट अँगल्स. याला एक क्रमांक आपल्याला द्यायचा आहे वन वन. त्यानंतर आता आपल्याला दोन जोड्या आपण ट्रायंगलचे बनवलेले आहे, बघा अँगल डी ए पी बघा, अँगल डी ए पी किंवा ए पी बी, ए पी बी घेतले तरी चालू शकतो, बघा डी ए पी इन ट्रायंगल डी ए पी अँड ट्रायंगल, बघा डी ए पी असं नाव घेतलेलं आहे, याचं नाव बी सी पी इथून घेतलेलं आहे. आपण सुरुवात कोण केलेली आहे, डी ए पी आणि सुरुवात बघा याच्या तीन पासून इथं करूया किंवा अशी केली जाते ए पी डी, ए पी डी नंतर सी पी बी केलं तरी पण चालू शकतं. मग सपोर्ट कसं करांगल अँगल डी ए पी, बघा डी ए पी केलेलं आहे, डीपासून सुरुवात केली जाता याची, बघा अँगलचं नाव मी डी ए पी घेतलेलं आहे, याचं नाव तुम्ही काय घेणार आहात, बी सी पी ट्रायंगल बी सी पी, बघा बी सी पी डी बी ए पी बी सी पी. त्यामध्ये बघा अँगल डी ए पी कॉन्ग्रट अँगल बी सी पी फ्रॉम वन, कशा बनलेला आहे फ्रॉम वन, आणि यामध्ये दोन ट्रायंगल मध्ये बघा आय कोन अँड आर कोन बघा ब्ल्यू लाईन्स मध्ये दाखवलेले आहे. अँगल बघा अँगल कुठला बघा अँगल 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 ए पी डी कॉन्ग्रट अँगल सी पी बी, सी पी बी
त्याला आपण काय म्हणाला आहोत, अपोजिट अँगल्स, अपोजिट अँगल्स। आता ह्या ह्याच्यावर बघा, हा अँगल आणि हा अँगल दोन अँगल आहे आणि कॉन्ग्रुएंट आहे, देयरफॉर काय होणार आहे, ट्रायंगल बीएपी सिमिलर ट्रायंगल काय आहे, बीसीई। कुठली टेस्ट? अँगल अँगल टेस्ट असतात। दोन ट्रायंगल सिमिलर झाले आहे त्यामध्ये देयरफॉर बघा काय होणार आहे, corresponding sides and the ratio DA DA छेद BC बघा, DA छेद BC, AP छेद AP छेद PC, PC किंवा C आणि DP छेद VP, DP छेद VP यामध्ये करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स असा म्हणायचं आहे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स। मार्कमध्ये काय म्हणायचं आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू। मार्कमध्ये काय म्हणायचं आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू। आता आपल्याला प्रूव काय करायचं, काय करायचं आपण बघा, एपी छेद पीडी, आपला एपी कुठे आहे बघा, एपी इथं आहे, पीडी इथं आहे लक्षात ठेवा, पीसी छेद बीपी, म्हणजे आपला घ्यायचा नाही। तर बघा आपल्याला दोनच जोड्या सांगितलेल्या आहेत, एपी छेद पीसी इज इक्वल टू डीपी छेद बीपी। आता यामध्ये एपी इथं आहे, पीडी ह्या साईडला आहे, बघा फक्त आपल्याला काय करायचं आहे, अल्टर अल्टर टेंडो आपल्याला करायचा आहे। अल्टर टेंडो म्हणजे आपलं काय, तिरकस आपल्याला चेंज करायचं आहे, तेव्हा एपी छेद हे डीपी कडे घ्यायचं आहे इज इक्वल टू पीसी आहे करायचं आहे, पीसी छेद बीपी। बघा आपल्याला काय, एपी छेद पीडी उलटा डीपी चालते, पीसी छेद बीपी आपलं प्रूव झालेलं आहे, व्यवस्थित समजून घ्या। दुसरा प्रश्न आपण घ्यायचा आहे, दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे याच्यापेक्षा, तोपर्यंत बघून घ्या। इथं रिझन लिहायचं आपल्याला, अल्टरनेटिव्ह प्रश्न व्यवस्थित बघून घ्या, लिहून घ्या। क्वेश्चन नंबर 12 पाहून घ्या, क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय दिलेले आहे, ऍक्टिव्हिटी बेस्ड मध्ये हा क्वेश्चन आहे। इन फिगर बघा, इन फिगर एक्स वाय पॅरलल सेगमेंट एसी आणि त्यामध्ये कंडिशन मध्ये काय दिलं, इफ 2x इज इक्वल टू 3x अँड एक्स वाय इज इक्वल टू 9 कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एसी। आपल्याला एसी ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, त्याद्वारे आपली कंडिशन माहित आहे काय काय दिलेलं, कंडिशन 2x is equal to 3bx, therefore x upon bx, तर x upon bx कसे येणार लक्ष द्यायचं, यामध्ये बघा बरोबर चिन्ह इथं आहे, डावीकडे काय ठेवले बघा, x ठेवलेलं आहे बरोबर आहे, x इथं आहे आणि bx जे उजवीकडे होतं ते डावीकडे घेतलं आहे, म्हणजे गुणाकार काय झालं, एकदा भाग पडलं, म्हणजे x चे bx घेतलेलं आहे, 3 तिकडेच राहणार आहे लक्षात ठेवा, जे उजवीकडे आहे ते उजवीकडेच आहे, 3 राईट बघ इज इक्वल साइन जे आहे ते इज इक्वल साइन चे काय आहे बघा, इक्वल साइन आहे, इक्वल साइन चे राइट साइड ला 3 आहे स्क्वेअर आहे, जे लेफ्ट साइड ला आहे ते 2 द राइट साइड ला घ्यायचं आहे, म्हणजे तो मल्टीप्लिकेशन आहे तो डिवाइडेशन होणार आहे, 3 अपॉन 2 बघा, 3 अपॉन 2 आलेला आहे यामध्ये बाय इथं काय केले बघा, x + bx म्हणजे अंशामध्ये छेद मिळवला, x + bx अंशामध्ये छेद मिळवला आणि छेद परत आहे तसंच ठेवलेला आहे, x plus bx upon bx याला काय म्हणायचं, बाय कॉम्पोनेंटो किंवा कॉम्पोनंटो म्हणायचं आहे, बाय कॉम्पोनंटो म्हणजे यामध्ये अंशामध्ये छेद मिळवायचा आहे, छेद आहे कसं करायचं आहे बघा, x x किती आहे 3,
बेस इथे आहे 2 अंशामध्ये छेद लावला छेद i बार 3 plus 2 upon 2 अंशामध्ये छेद लावला छेद i लावला आता यामध्ये x plus bx इथे लावला सुद्धा x plus bx बघा x मध्ये bx मिळवा तुम्हाला काय मिळणार आहे ab मिळणार बघा इथे ab घेतलेला आहे bx i घेतलेला आहे मग ab ची व्हॅल्यू किती आहे बघा ही कोण म्हणजे ab लक्षात ठेवा 3 plus 2 5 5 upon 2 बघा याला 1 क्रमांक दिलेला आहे त्यानंतर आता यामध्ये त्याचं दिले बघा कंडिशन ट्रायंगल BCA बघा ट्रायंगल BCA हा हे मोठं ग्रुप होतं BCA एंड ट्रायंगल BYX डॉट डॉट टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी तर कोणती टेस्ट असणार आहे बघा XY AC ला पॅरलल आहे बघा XY AC ला पॅरलल आहे पॅरलल असेल तुम्हाला सांगितलं आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स काय असणार आहे बघा हा घरातला हा कोपरा आणि मोठ्या घरातला हा कोपरा काय असणार आहे कॉमन असणार आहे त्या अँगल आहे बघा हा कॉमन अँगल आहे बघा BYX मध्ये पण अँगल येतो आणि ABC मध्ये म्हणजे मोठ्या घरामध्ये पण हा आणि लहान घरामध्ये पण बघा मोठे घर हे आहे मोठं ABC आणि XBY हे लहान घर आणि मोठ्या घरामध्ये B हा कॉमन आहे म्हणजे हे A टेस्ट होणार आहे म्हणजे काय लिहायचं आहे ए ए टेस्ट नुसार अँगल अँगल टेस्ट नुसार दोन ट्रायंगल जे सिमिलर झालेले आहे आणि दोन ट्रायंगल सिमिलर झाले त्यांचे रेशो म्हणजे रेशो साइडचे रेशो काय असतात त्रिकोण असतात बघा कुठला घेतला बघा त्यांनी BH एंड BX त्यानंतर यामध्ये BH एंड BX म्हणजे इथला BA घेतला आणि इकडचा BX घेतला बघा असं आहे BH एंड BX त्यानंतर आता यामध्ये BH and BX घेतलेला आहे पण तीन करून दिलेलं ऑलरेडी आपल्याला इथे काय घेतले बघा BX छेद बघा BX छेद XY BH छेद BX आणि BC छेद BC छेद बघा BC छेद काय घेतलेला XY घेतलेला आहे यामध्ये करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिंगल ट्रायंगल्स यामध्ये पहिले चेक करायचं आपल्याला काय घेतलेलं आहे बघा यामध्ये BH छेद BX BH BX बरोबर आहे BC छेद BY बघा यामध्ये AB छेद BX बरोबर आहे BC छेद इथे काय पाहिजे होतं BC छेद BY आपल्याला कशाची व्हॅल्यू विचारलेली आहे AC ची व्हॅल्यू विचारलेली आहे म्हणजे AC यामध्ये पाहिजे यामध्ये थोडं थोडं बदल करायचं बघा इथं BA छेद BX म्हणजे याचं BA आहे तर BX आलं आहे इथं जर BC आलं तर इथं काय यायला पाहिजे होतं BY यायला पाहिजे लक्षात ठेवायचं यामध्ये आपल्याला करेक्शन करायचं आहे तर काय यायला पाहिजे होतं BY इथं BC इथं BY आणखी एक आता मी गट वाढवू शकतो बघा यामध्ये बघा कसं वाढवतो इथे आपल्याला तीन जोड्या आपल्याला बनवायला पाहिजे बघा BA BX BC BY आता राहिलं आपलं बघा AC बघा AC ला कोण XY AC ला कोण XY हे सरळ करून तुम्हाला दाखवते व्यवस्थित लक्षात घ्या यामध्ये पूर्ण एक व्यवस्थित त्यात दाखवतो तुमच्या लक्षात येईल कसं आहे हा गट यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितले क्रमांक कसं जायचं क्रमांक बघा आपण पहिला आपण काय देतो BC ला BY बरोबर आहे BC छेद BY कसा छेद घेत असतो नंतर परत इकडचा गट AC XY is equal to परत AB BX घ्यायचा आहे AB BX शेवट शेवट जेव्हा BA किंवा AB त्याला XB किंवा BX घ्या क्लब नाही सर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिंगल ट्रायंगल्स परत आपल्याला पुन्हा शिकून मच किंमत मिळाली बघा AB छेद BX काय गट मिळाला आपल्याला सर करायचं आहे त्यानंतर आपल्याला व्हॅल्यू कोणाची दिलेली आहे AC ची विचारलेली आहे आणि XY ची दिलेली आहे म्हणजे या दोन जोड्यांचा फक्त विचार करायचा आहे ही जोड्या आपण काय करायची आहे लक्षात ठेवायचं ही जोड्या आपल्याला गरजेची नाही AC चे XY AC चे XY AB चे BX याचा जर विचार करायचा आहे परंतु AB चे BX आपल्याला काय दिलेलं आहे मग हा गट मी देतो पहिला AB चे BX आपल्याला काय दिलेलं आहे 5 छेद 2 तर घेतो 5 अपॉन 2 आणि हा गट मी इकडे घेतलेला आहे काय घेणार होतो फक्त आपण साईड चेंज करतोय हा गट इकडे घेतला आणि हा गट इकडे घेतला फक्त तितकंच
काय पुन्हा लोग करायचे नाही फक्त आपण साइड चेंज केले आहे काय फरक पडत नाही 5/2 एसी अपॉन xy आता यामध्ये xy ची व्हॅल्यू ऑलरेडी तुम्ही पुट केलेली आहे एसी ची व्हॅल्यू फॅक्ट करायची आहे xy किती आहे दिलेले आहे xy 9 आहे आणि त्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे 9 * 5 बघा 9 * 5 9 * 5 45 45 भागिले 2 45 भागिले 2 बघा 9 * 45 आणि 45 भागिले 2 किती होईल बघा 45 चे निम्मे बेदुनी 4 5 उरलेले आहे बेदुनी 4 परत 1 उरलेले पॉइंट घ्या 0 वाढवा 2 5 10 22.5 किती झालं बघा मिक्स आपलं हे उत्तर आपल्याला आहे चेक करून घ्यायचं कसं आलं आहे का 9/45 45 भागिले 2 आणि एसी ची व्हॅल्यू मिळाली आहे एसी इज इक्वल टू 22.5 मिनिट्स बघून घ्यायचं आहे अतिशय सोपा भाग आहे फक्त इथं मांडणी करत असताना तिघांचे करा आपल्याला जे दिलेलं आहे त्यास आपल्याला करायचं बाकीचं दिली करून टाकायचं आहे व्यवस्थित व्हिडिओ बघून घ्यायचा आहे काय शंका असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शंका विचारा सगळा भाग व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे धन्यवाद